सगळ्यात पेटवलंय कढई ठेवली आता तेल टाकते. माझं नाव मनीषा विलास येळवे, तालुका पाटण, जिल्हा सातारा. भाजी शिकते तिकडे, आता भाकरी करते. भाजी छान झाली, कलर पण मस्त आलाय. तिखट खातात ना? खातात खातात तिकट. नवीन रेसिपी पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही घंटी वाजवा. नमस्ते, मी तुम्हाला घाटावरची झटपट रेसिपी करून दाखवते. म्हणजे माझ्या बरोबर ज्या शिमला मिरचीची दाखवली ना रेसिपी, त्याच मला आता झटपट रेसिपी करून दाखवत आहे. पहिलं त्यांचं आपण नाव विचारूया, कारण मी त्या दिवशी नाव नाही विचारलं त्यांचं. त्यांचं नाव आणि तालुका, जिल्हा. तुझं नाव सांग. माझं नाव मनीषा विलास येळवे, तालुका पाटण, जिल्हा सातारा. गावचे येळवाडी. आता तू काय बनवते? आता मी शेवगीची शेंगीची भाजी बनवते. शेवगीची शेंग त्याच्यामध्ये काय टाकते? त्याच्यामध्ये डाळ टाकते. डाळ, तुरीची डाळ आमची गाव करतात, त्याच्यावर डाळ टाकते. कांदा वगैरे टाकते, डाळ कांदा. एकच भाजी बनवते? हा, एकच भाजी बनवते. ते आपण भाताबरोबर, भाकरी बरोबर, हा ती खाऊ शकतो आपण. भात कशाबरोबर खाऊ शकतो? खाऊ शकतो. अशी जरा पातळ कर. शेंग धुवून घेतली. आता गॅस पेटवलाय. गॅस पेटवलाय, कढई ठेवली, आता तेल टाकते. कांदा फ्राय करायला ठेवलाय. हा, कांदा फ्राय ठेवला. आता तेल कडलेलं आहे, कांदा टाकला तेलामध्ये. कांदा त्याला भाजून घ्यायचा लालसर. हा, कांदा फ्राय झालाय का? आता डाळ टाकते. डाळ तुरीची? हा, डाळ तुरीची घेतली. गावाला बनते का? हा, गावी बनते. गावावर नांगे डाळ. मग ती लवकर शिजत होते गावची. हा, डाळ लवकर शिजते. हा, शिजते ना? नाही नाही, शिजते लवकर. डाळ फ्राय करून तेलात भाजते. हा, डाळ फ्राय केली तर तेलात. आता शेंगा टाकते. तेलात शेंगा फ्राय करून घेते. त्याच्यामध्ये भाजी नसली तरी चालेल. हा, भाजी नसली तरी चालते. हा, हळद टाकते. थोडीशी हळद. हा, थोडीशी हळद टाकली. मीठ टाकते. मीठ आता पहिलंच टाकते. हा, पहिलंच टाकते. आता तुला जेवढं बनवायचंय तेवढे अंदाजाने टाकते. हा, अंदाजाने टाकते. चवीनुसार टाकते मी. हा, चांगलं तू 2 मिनिटं फिरवून घेतलं. 2 मिनिटं हलवून घेतलं. आता मसाला टाकते, तिखट मसाला. हा, याच्यामध्ये सगळं तिखट आहे. याच्यामध्ये सगळं मिक्स असतं. घाटी मसाला आहे आमचा गावचा. याच्यामध्ये सगळं खोबरं, लसूण आलं, सगळं मिक्स असतं. गरम मसाला. हा, गरम मसाला सगळ्या मसाला मिक्स करून. कांदा पण असतो. हा, कांदा वगैरे सगळं, कोथिंबीर सगळं मिक्स असतं याच्यामध्ये. हे तुम्ही जो मसाला बनवता ना, तो गावाला म्हणजे किती किलोचा बनवता? असं जास्त बनवतो. 5 किलो मिरच्या, 5 किलोचा वगैरे जास्त बनवून ठेवतो. पुरतो ना, एक वर्षभर पुरतो. जास्त बनवून गावाला ते ठेवतात आणि मग तुला आणते तू? हा, मी मला आणते. गावी ठेवतात ते, आमचे सासूबाई बनवतात, त्यांना ठेवतात. थोडा मला देतात, थोडा थोडा आणते मी लागेल त्याचं गावाला. तिकडे भाजी शिजायला? भाजी शिजते तिकडे. आता भाकरी करते. भाजी पीठ कसलं आहे? हे पीठ ज्वारी, गावची ज्वारी असते ना, ज्वारी आणि तांदूळ मिक्स मिक्स आहे. मिक्स भाकरीच बनवतात घाटावरती. भाकरी बनवतात. आता याच्यामध्ये तू थंड पाणी टाकणार? गरम पाणी? थंड पाणी. थंड पाणी टाकणार. पीठ मळून घ्यायचं. थंड पाण्याने पीठ मळतो चांगलं ना? थंड पाण्यामध्ये मळतं चांगलं पीठ. चांगलं मळून घ्यायचं. भाजी आणि भाकरी? हा, भाजी आणि भाकरी. मग तुम्ही भात नाही आता खात? हा, भात खातो. भात पण खातो ना? हा, भात.
तुला भाकरी भाजायला आवडतात का चपाती करायला आवडतात? दोन्ही आवडतात. भाकरी भाजते आणि चपाती आवडते बनवायला. चपात्या पण बनवते ना? बनवते चपाती. एक टाइम चपाती सकाळी बनवते, संध्याकाळी भाकरी बनवते. संध्याकाळच्या भाकरी बरोबर भात पण असतो. भात पण असतो संध्याकाळी भाकरी बरोबर. आता त्या भाजीमध्ये काय टाकायचंय? आता परत सगळं टाकलं. हा, भाजीमध्ये शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट टाकायचं त्याच्यामध्ये. आता शेंगदाण्याचं कूट टाकायचं. शेंगदाण्याचं कूट टाकायचं. ते थोडंशी दूध आलं टाकते. केवढी मोठी त्या मोठी भाकरी गेली. माझ्या पण अशाच मोठ्या भाकरी असतात. शेंगदाण्याचं कूट पण बनवलेलंच असतो. हा, तयारच करून ठेवते एकदम. किती टाकते? दोन तीन चमचे टाकते. शेंगदाण्याच्या कुटाने कसा जरा घट्ट पण येतो ना. घट्ट पण येतो. आम्ही कसं माहितीये, कांदा खोबरा वाटतो ना, तसं तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाका. शेंगदाण्याचं कूट बारीक करून. हा, ते भाकरी टाकले ना गरम झाली की पाणी लावायचं याला. ते तुझी मुलं आहेत का दोघं? हा, हे दोन मुलं आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. भाकरी आगीवर टाकल्यावर कशी फुगली ना. अशी येते पण चांगली पटकन. हा ना, भाजी झाली आता. भाजी गॅस बंद केलाय. भाकरी पण झाले. भाजी छान झाली, कलर पण मस्त आलाय. भाजी आणि भाकरी एकदम मस्त झटपट रेसिपी एकदम छान झाली आहे. आता ही त्यांची मुलं आहेत बघा दोन, त्यांनाच मी आहे ना थोडी थोडी भाकरी चालून दाखवते कशी झाली आहे बघूया. तिखट खातात ना? खातात तिखट. अरे खाल्लात ना तुम्ही? खाल्ल्यावर मला सांगा कशी झाली आहे. छान झाली, एकदम मस्त छान झाली आहे. झटपट रेसिपी आहे, साधी आणि सोपी एकदम घरामध्ये. आणि आपल्याला रोजचं टेन्शन येतो आपण काय करायचं, त्याच्यासाठी बघा ही झटपट रेसिपी तुमच्यासाठी मी अशी बनवून घेते आहे प्रत्येकाकडून. तर तुम्ही कशा रेसिपी कशी झाली आणि भाजी कशी आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा.